ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत, त्याचप्रमाणे मानवाच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी शिक्षणाची गरज आहे. शिक्षणातून देशाचा, समाजाचा व कुटुंबाचा विकास होत असल्याने शिक्षणच हा विकासाचा खरा पाया आहे. त्यामुळे गरीब व आर्थिक दुर्बल घटक तसेच सर्वसामान्य परिवारातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं असेल तर आजच्या बदलत्या युगात महापालिकांच्या शाळांनी अद्ययावत व आधुनिकतेची कास धरणे जरुरी आहे. यासाठी त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमांचे दर्जेदार शिक्षण व आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्याचा आपला संकल्प आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहता कामा नये यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये केजी पासूनचे तर 12वी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा मनोदय अमरावतीच्या आमदार ससुलभाते संजय खुडके यांनी व्यक्त केला. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनानिमित्त अमरावती महानगरपालिका शिक्षण विभाग व शोध प्रतिष्ठानच्या वतीनं महापालिकेच्या शाळांमध्ये आयोजित निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व मेहंदी कला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक यांचा गुणगौरव सोहळा शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी मनपा उर्दू माध्यमिक डिजिटल शाळा क्रमांक 8 जमील कॉलनी येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ते, विधिमंडळ समन्वयक संजय खुडके, मनपा शिक्षणाधिकारी डॉ प्रकाश मेश्राम, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, सहायक आयुक्त भूषण पुसतकर, माजी शिक्षणाधिकारी डॉ अब्दुल राजिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी हाजी रफीक सेठ, सनाउल्ला सर, उर्दू टीचर्स असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष गाजी जहरोष, नाजीमुल्ला सर, जावेद सेठ, अब्दुल राजीक हुसेन, अफसर बेग, सनाउल्ला ठेकेदार, सय्यद मंजूर, मोहम्मद अब्रार, ITI निदेशक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस भोजराज काळे, मुख्याध्यापक अब्दुल सईद आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार ससुलभाते खुडके म्हणाले की अमरावती महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षक संख्या, भौतिक सुविधा उपलब्ध असूनही विद्यार्थ्यांची त्या मानानं पटसंख्या कमी होती. बदलत्या शिक्षण प्रणालीनुसार मनपाच्या शाळा अद्ययावत झाल्या नसल्यानं पालकांचा याकडे कल दिसत नव्हता. भविष्यात या शाळा टिकल्या पाहिजे व सर्वसामान्य गरीब व गरजू घटकांना प्रगत व नाविन्यपूर्ण शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आजच मनपाच्या शाळांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याने मनपाच्या शाळांची वर्तमान स्थिती व तिथे नाविन्यपूर्ण सुधारणा करण्याच्या दृष्टीनं आपण मनपा प्रशासनाशी समन्वय साधला. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होणं आवश्यक असून गरीब व दुर्बल घटकातील विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी मनपाच्या शाळांमध्ये नर्सरी, KG1, KG2 व पहिलीचा वर्ग इंग्रजीतून सुरू करण्यात आले आहेत. तर अनेक नाविन्यपूर्ण सुधारणा झाल्याने आता पालकांचा आपल्या पाल्यांना प्रवेशित करण्यासाठी मनपा शाळेंकडे कल वाढलाय. शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागण्यासह विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास होण्यासाठी त्यांचा क्रीडा क्षेत्रातील वाढता कल लक्षात घेता मनपाच्या शाळेंमध्ये 29 फिजिकल एज्युकेशन टीचर्स अर्थातच क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिका शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी मनपाच्या आगामी अर्थसंकल्पात अधिकाधिक निधीची तरतूद करण्यात आली पाहिजे. याकरिता आपली आग्रही भूमिका व कटिबद्धता राहील असा विश्वास याप्रसंगी आमदार ससुलभाते खुडके यांनी व्यक्त केलाय. लेकिन आज मुझे ऐसा लगता है कि अमरावती महानगर पालिका में सभी स्कूल है, सभी स्कूल में पढ़ाई अच्छी से चालू है, टीचर अच्छा है, बच्चे पढ़ते हैं, हिंदी स्कूल है, मराठी मीडियम है, उर्दू मीडियम है, उसमें बच्चे पढ़ रहे हैं. लेकिन आज से सबसे मेन क्या है कि इंग्लिश मीडियम होना जरूरी है. जिनके बच्चे इंग्लिश मीडियम में पढ़ेंगे वो आगे जाएंगे, क्योंकि आगे की पढ़ाई ऐसी है कि इंग्लिश मीडियम होना जरूरी है. यह मैंने सब इस एरिया में जब घूमे, सब स्कूल में जब मैंने सबसे बात किया, तभी और आयुक्त साहब से और सबसे मिले और उनको बोला कि सबका कहना है कि हमारे यहाँ देखो उर्दू स्कूल में बहुत बच्चे हैं, एक एक स्कूल में 600, 700, 800 बच्चे हैं, कई स्कूल में 200, 250 बच्चे हैं, हिंदी मीडियम में अच्छे बच्चे हैं, मराठी स्कूल जो देखे हमारे ओडाई की उसमें भी बच्चे अच्छे हैं, 600, 350 ऐसे बच्चे हैं. लेकिन बहुत समय का ये था कि हमारी यहाँ की जो एडमिशन बहुत कम हो रही, प्राइवेट स्कूल में फीस भी बहुत है, हमारे बच्चे वहीं नहीं डाल सकते. जिनकी आर्थिक परिस्थिति है वो बच्चे इंग्लिश स्कूल में डालते थे. तभी मैंने बोला, आयुक्त साहब से और शिक्षण अधिकारी से बात किया कि हमारे अमरावती महानगर पालिका में हम इंग्लिश मीडियम चालू करेंगे तो सही में हमारे बच्चे पढ़ेंगे. और अभी हमें डेंगे साहब ने बताए कि जब हमारे देखा थे 2021 में 60,000 बच्चे थे, एक साल में 9,000 हो गए और इस साल में 10,000 के ऊपर हो गए. मुझे अगले साल तो लगता है कि 15,000 के करीब बच्चे अपने स्कूल में महानगर का बच्चे
अध्यक्षीय संबोधनात मनपा आयुक्त देविदास पवार यांनी विद्यार्थी गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा वाढ यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अत्यधिक वेगाने सुधारणा होत असून अमरावती शहरांमधील अनेक खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत महानगरपालिकेच्या शाळा सुद्धा प्रगत झाल्यानं मनपा शाळेसमोर हाऊसफुलचे बोर्ड झळकत असल्याने ही एक चांगली उपलब्धी असल्याचं सांगितलं. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे व तेही चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे या भावनेतून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अनेक सोयी सुविधा पुरविण्याकडे जातीने लक्ष दिले जात आहे. एकंदरीत मनपाच्या सर्व शाळांना नवे स्वरूप देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्यानं मनपा आयुक्त देविदास पवार यांनी सांगितलंय. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ता तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी आपल्या संबोधनात मनपा शाळांच्या प्रगती व कामगिरीबाबत प्रशंसा केली. मनपाच्या शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर आजच्या घडीला दर्जेदार शिक्षणासह वाढती पटसंख्या बघता या शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांचे निश्चितच बहुमूल्य योगदान आहे. मनपा शाळांमध्ये नाविन्यपूर्ण सुधारणा घडवून आणण्यात येतील. शिक्षक मुख्याध्यापक व सर्व घटकांनी केलेल्या प्रयत्नातूनच मनपा शाळांचं चित्र बदललं असल्याचे गौरवोद्गार संजय खुड़के ने व्यक्त किए. लेकिन दो साल में हमने सही मायने में अगर ये स्कूलों में भौतिक सुधार लाने की कोशिश किया, समझो वाटर कूलर दिया, डिजिटल बोर्ड दिया या और भी जो सुविधाएं डेस्क बेंच दिया, बच्चों को स्टूडेंट्स को मोजे दिया, जो भी है, लेकिन बच्चों में विश्वास कायम करना, उनको अच्छी तालीम देना, ये काम सही मायने में यहाँ के टीचर्स मुख्याध्यापक इनका मैं तहे दिल से अभिनंदन करता हूँ. मैं जब भी यहाँ आता हूँ तो हर एक टीचर को काम करते हुए देखता हूँ और वो स्कूल अपनी स्कूल में जो खामियां है एडमिनिस्ट्रेशन वाले लोगों से ज़्यादा कहीं पे भी जाओ तो वो एचएम आते हैं मेरे पास कि साहब स्कूल में ये या नहीं है, स्कूल में ये होना चाहिए, स्कूल में वो होना चाहिए. यानी अगर आप सही मायने में ये पश्चिमी क्षेत्र या महानगर पालिका के स्कूल का जो सुधार हो रहा है उसमें सबसे बड़ा योगदान जो होगा तो यहाँ के एचएम और टीचर लोगों का है, क्योंकि वो जब तक इसमें इन्वॉल्व नहीं होते, क्योंकि अपन भौतिक सुविधा तो उनको दे सकते हैं, अपन डिजिटल बोर्ड दे देंगे, डेस्क बेंच देंगे, लेकिन अगर वो मेहनत नहीं करते हैं, वो लगन से अगर बच्चों को नहीं पढ़ाते हैं, पेरेंट्स को प्रोत्साहित नहीं करते हैं कि अपने बच्चों को स्कूल में लाए, तब तक ये नजरिया बदल नहीं सकता. दरम्यान या प्रसंगी नेहरू ट्रॉफीमध्ये उपविजेता पद मिळवणाऱ्या नागपुरी गेट स्थित मनपा शालेय विद्यार्थ्यांचं अभिनंदन करीत त्यांना आमदार सुलभाताई खुडके यांच्या हस्ते हॉकी स्टिकचं वितरण करण्यात आलंय. यासोबतच शिष्यवृत्ती परीक्षा, मेहंदी स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत अलौकिक कामगिरी करीत अव्वल स्थान प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सुलभाताई खुडके यांच्या हस्ते त्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा व कलरफुल स्कूल मिशन अर्थातच बोलक्या भिंती आदींसह वैविध्यपूर्ण नव उपक्रम व नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणाऱ्या शिक्षक वृंदांचा सुद्धा या दरम्यान येतोची सत्कार करण्यात आलाय. यावेळी सायन्स लॅबचे आमदार सुलभाताई खुडके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. तदनंतर पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी विविध प्रकारच्या जाती व प्रजातीच्या रोपट्यांचं आमदार महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलंय. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, सूत्रसंचालन मोहम्मद तफज्जुल सर, निशा सिद्दीकी, अर्शिया फरहीन यांनी केलंय. तर आभार प्रदर्शन सीमा सहर शेख अफजल यांनी केलंय. या प्रसंगी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी पालक शिक्षक शिक्षिका आमंत्रित सदस्य व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.